काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो, सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे. पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक, ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे. आणि असं म्हणतात की आता जिथे आपले मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती, जिथे भगवान श्री राम, सीतामाई, लक्ष्मण हे तिकडे राहिले होते. सुपर्णखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14,000 राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते. आणि आता जसं माझ्या समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे, तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने अति भव्य चेक. अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर. आणि 14,000 राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने असंच अतिभव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता. म्हणून काल स्वरूप म्हणजे काळाराम तो माझ्या समोर आज बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे.